पवार साहेबांचा तुम्ही उल्लेख केला, आज किंवा किंबहुना मागच्या 4-5 दशकातलं राजकारण हे शरद पवार साहेबांच्या भोवती फिरते. आता त्या राजकारणाने मोठ्या प्रमाणात उचल खाल्ले मागच्या महिनाभरापासून, त्यांच्या बाजूने तसे डिस्कोर्स नरेटिव्ह तयार झालेत. तुमच्या फेसबुक पोस्टमध्ये बऱ्याच वेळा पवार साहेबांचा आधारवड म्हणून उल्लेख असतो, तर पवार साहेबांचं आणि तुमचं नातं कशा पद्धतीचं आहे, काय बोलणं होतं कसं? आता पवारसाहेबांसारख्या नेत्याने माझ्या आईकडे रोहितचं काय चाललं आहे ही विचारणंसुद्धा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अगदी आबांच्या पश्चात पर्सनल लेवलला साहेब असतील किंवा साहेबांच्या कुटुंबातले सर्व सदस्य असतील, अगदी पर्सनल लेवलला येऊन आमची जातीनिशी चौकशी ते करतात. घरातल्या प्रत्येक मुलाचं शिक्षण काय आहे, किंवा शिक्षण काय चाललं आहे, कुठं झालं आहे, एवढी इत्यंभूत माहिती त्यांना आहे. त्यामुळं आबांच्या पश्चात कुठेतरी ज्यावेळेस आम्हाला आधाराची गरज होती त्यावेळेस पवारसाहेब असतील, इतर सहकारी असतील, अगदी आबांचे विरोधी पक्षातले सुद्धा सर्व सहकारी असतील, त्यांनी आम्हाला नेहमीच आधार दिला.